नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये। मनोरंजन हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे। प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात, जसे लहान मुलांसाठी कार्टून्स, घरातील महिलांसाठी TV सिरियल्स, घरातील पुरुष मंडळींसाठी क्रिकेट मॅच, तसंच सध्या तरुणांना वेड लावणाऱ्या विविध विषयांवरच्या वेबसिरीज। भारतीय सिनेसृष्टीला 100 वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास आहे। अशा देशभरातील जगभरातील चांगल्या चित्रपटांना देशभरातील चित्रपटप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या पुणे शहरातील पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल करत असतं। त्यामुळे पुण्यातील चित्रपट रसिकांसाठी खुशखबर आहे, ती म्हणजे येत्या 2 डिसेंबर 2021 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत पिफ चित्रपट महोत्सव पार पडणार आहे। पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा देशभरातील चित्रपटप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय असतो। दरवर्षी या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटप्रेमींची प्रतीक्षा 2 डिसेंबरला समाप्त होणार आहे। या महोत्सवाची सुरुवात 2002 साली झाली होती, त्यामुळे यंदाचं हे या महोत्सवाचं 19वं वर्ष आहे। सुमारे 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे। या महोत्सवाची सुरुवात द वुमन या मंगोलियन चित्रपटापासून होणार आहे। तसेच शशी कपूर, इरफान खान या दिवंगत अभिनेत्यांना आणि दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत याचे चित्रपट दाखवून त्यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी ट्रिब्यूट देण्यात येणार आहे। SB रोडवरील पॅव्हेलियन मॉलमध्ये PVR आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील NFAI इथे यंदा महोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत। तर यंदाच्या या पुणे चित्रपट महोत्सवासाठी तर तुमच्यातील चित्रपटप्रेमी किती उत्सुक आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा।